गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज सिनेरियो बघून घ्या. सकाळच्या 6:45 वाजलेले आहेत अँड द डेट इज 11th of October. फुल फॉग आहे कॅमेऱ्यात, मे बी दिसत नसेल आत्ता, तरी पण ट्राय करतो मी दाखवायचा. आणि मी आहे कारमध्ये. डिफरन्स बघा, इथं फॉग कमी झाला, कॅमेरा कसा दिसतो. अँड द पॉइंट इज, मी गाडीत असल्यामुळे ना माझा चेहरा नाही दिसणार, सो आय एम जस्ट शोईंग द सिनेरियो ऑफ द ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. नॉर्मल फॉग आहे, इट्स नॉट टू मच फॉग, बट येस यू कॅन सी. बघा इथं लाईटमध्ये तुम्हाला दिसत असेल ना, हाऊ इट इज. सुपर ॲटमॉस्फिअर आहे सकाळचं, हे जे बघण्यासारखं अगदीच. सकाळ सकाळ उठल्यानंतर हे दृश्य डोळ्यांसाठी एक ट्रीट, एक पार्टीच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. सो इट्स अमेझिंग टू वॉच. आज बॅच स्निग्धानी घेतली आणि खूप छानवाली बॅच घेतली. मला आज पहिल्यांदा अशी कॉम्प्लिमेंट मिळाली, इतकं छान वाटतंय. ज्या बॅचमध्ये मागच्या महिन्यात जेव्हा मी स्टार्ट केलेली बॅच, तेव्हा मला असा विषय आला होता स्निग्धाला सांगितलेला घ्यायला, आणि मीही तसं होतो ऑफिसमध्ये. तर त्याच सगळ्या स्टुडंट्सनी सांगितलेलं, खूप बोर होतं आहे, स्निग्धाला बॅच घेता येत नाही. विद इन 1 month आज त्याच माणसांनी सांगितलं येऊन की सर तुमच्यापेक्षाही बेटर तिने बॅच घेतली. सो इट इज द बेस्ट कॉम्प्लिमेंट फॉर अ टीचर. सो प्राऊड ऑफ यू स्निग्धा. स्निग्धा इथंच आहे. सो असे कॉम्प्लिमेंट्स मिळत राहावे टीचर्सला, हीच एका टीचरची अपेक्षा असती, नाहीतर बोल बच्चन तर सगळी दुनियाच देती. आज सगळ्यात बेस्ट वातावरण, मी जसं सकाळी येताना तुम्हाला गाडीत दाखवलं, द न्यू नेम ऑफ आवर चॅनल विल बी PC Vlogs. आय होप तुम्हाला हे आवडत असेल. न्यू सेटअप, प्रॉपर वे मध्ये, प्रोफेशनलिझम मध्ये चाललोय आपण. सो गाईज, जस्ट जेवण झालंय, इन्स्टिट्यूटला निघालं. काल जे दिवसभर झालं ते अफलातूनवाला राडा झालेला आहे. थोडस मी शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला. विषय असा झाला, मी VP स्कूलला गेलतो, जे तुम्हाला मी बोललो मीटिंगमध्ये, मीटिंगसाठी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो, मीटिंगसाठी मला VP स्कूलमध्ये बोलवलं आणि त्यांनी फायनल केली डील माझ्याबरोबर कोरिओग्राफीची. दे नो मी व्हेरी वेल की माझं काय स्टाईल आहे माझी, मी काय पद्धतीने कोरिओग्राफी करतो. बट रिअल फॅक्ट माहीत असूनही देखील त्यांनी मला सांगितले की नाही सर, आम्हाला तुम्हाला जे करता तुम्ही तशाच टाईपमधली कोरिओग्राफी हवी, अँड फॉर दॅट पर्पज यू हॅव टू बी हिअर. सो गाईज, कट टू लास्ट सीन. तुम्ही गाडीत बघितलं मी बोलत होतो, मी गाडीत होतो आणि डायरेक्ट आत्ता तुमच्याशी बोलतो. गाडी पार्क केली, अचानक कॅमेराचं माझ्याकडनं बटन दाबलं गेलं, काय झालं काय माहीत, रेकॉर्डिंग तिथंच थांबलेलं. सो मी इन्स्टिट्यूटला आल्यावरती आत्ता चेक केलं, ते बंदच होता कॅमेरा. तर मुलं येतोपर्यंत मी तुमच्याशी बोलून घेतो. स्कूलमधनं मला बोलवलेलं डान्ससाठी, तर त्याची रिहर्सल आमची कंटिन्युअसली 4 to 5 hours चाललेली. म्हणजे सकाळी मी 11 रिहर्सल स्टार्ट केली तिथं, ते 4 to 3:30 आमची कंटिन्युअसली रिहर्सल तिथं चालली, 11 to 3:30. त्याच्यात त्यांच्या काही चेंजेस होत्या, ते मला आज करायच्या होत्या जाऊन तिथं. बट विषय असा झाला की मला काल संध्याकाळी, म्हणजे जसं मी तिथनं 4 आलो आणि तुम्ही ते काल व्लॉगमध्ये बघितलं, कालच्या व्लॉगमध्ये, की मी जस्ट आलो आहे आणि आमचं त्यांचं काही मॅच होत नाही आहे, जे काही तुम्हाला सांगत होतो मी त्यात. त्याच दृष्टिकोनातनं त्यांनी मला सांगितले रिहर्सल झाल्यानंतर की सर तुम्ही हा
पॅटर्नमध्ये मला कोरिओग्राफी हवी, ह्या या पॅटर्नमध्ये कोरिओग्राफी हवी, त्याच्यावर काय स्टडी करता येत असेल करून आज मला तिथं जायचं होतं 1:30 आणि बोलतो आहे तुमच्याशी त्याच टायमिंगला. तर गोंधळ असा झाला की रात्री मला काल संध्याकाळी 6:30-7 जसं मी तिथनं आल्यानंतर 1-3 मी पूर्ण कोरिओग्राफी त्यांना हवी तशी डिझाईन करत होतो तेवढ्यात फोन आला तिथनं स्कूलमधनं की सर आम्ही आता कन्सेप्ट चेंज केली, कोरिओग्राफी पण चेंज केलेली होती ॲटोमॅटिकली कन्सेप्ट चेंज झाल्यामुळं, आणि प्लीज यू डोंट कम अँड नाव वी आर गोईंग टू मॅनेज आवर सेल्फ. सो मला प्रॉब्लेम हा नव्हता की त्यांनी मला रिजेक्ट केलं, मला हा प्रॉब्लेम होता की मी तिथनं येताना त्यांना विचारत होतो की जर तुम्हाला ही कन्सेप्ट आवडत नसेल तर आत्ताच सांगा, मला पुढची कामं करायची. बट दे वेर सो अनप्रोफेशनल पीपल आय हॅव सीन एव्हर इन माय लाईफ, सो अनप्रोफेशनल की आधी मला त्यांनी सांगितलं की कन्फर्म आय जस्ट वॉन्ट दिस टाईप ऑफ कोरिओग्राफी अँड वी आर गोईंग ऑन अहेड दिस वी आर ऑन दिस प्रोजेक्ट, यू जस्ट कम ॲट 1:30 टुमारो अँड वी आर प्रोसिडिंग टू नेक्स्ट कोरिओग्राफी. सो दे हॅव गिवन मी कन्फर्मेशन दॅट मला कंटिन्यू करायची ती कोरिओग्राफी पुढं, म्हणून मला त्यांनी ते प्रोजेक्ट प्रॉपर दिला, त्याच्यानंतर जे काही कन्सेप्ट त्यांना हवी होती. आणि अचानक मी तयार केल्यानंतर सगळं ते मला असं नाहीत सांगू शकत की आता मी नाही तुम्ही येऊ नका आणि वी आर गोईंग टू चेंज ऑल थिंग्स. मग मला इतका वैताग आला त्या गोष्टीचा की मी त्यांच्यासाठी माझी सगळी कामं साईडला ठेवली, इव्हन दे हॅव नॉट गिवन अ सिंगल पेनी फॉर मी दॅट पर्पज. माझा डे पूर्ण वाया घालवला, माझे व्लॉगिंग, त्याच्यामुळे मला व्लॉग पण प्रॉपर एडिट करता आलं नाही, मला माझ्या मुलांचे शूट्स पण एडिट करायचे होते ते पण करता आले नाही. सो दिस वॉज सो बॅड अँड एम्बॅरेसिंग थिंग फॉर मी दॅट दिस कम्स फ्रॉम अ ब्रँडेड स्कूल, सो इट इज सो अनप्रोफेशनल. आणि मी कॅमेरासमोर मुद्दा म्हणून बोलतोय दे जस्ट डोंट जस्ट इज अ प्रोफेशनलिझम. मला फरक नाही पडत ह्या गोष्टीचा की ते त्यांना काय चेंज करायचं आहे काय नाही करायचं, पण जर त्यांनी मला सांगितलेलं आहे त्यासाठी माझा टाईम दिलेला आहे अँड दे आर नॉट पेईंग फॉर दॅट, हाऊ इज इट पॉसिबल? मी माझी कामं सोडून त्यांना माझा वेळ दिलेला आहे आणि ते लास्ट मुमेंटला नाहीत मला असं कॅन्सल करू शकत, दिस इज नॉट अ प्रोफेशनलिझम. सॉरी, ठीक आहे असो, ठीक आहे, काही फरक नाही पडत, वी आर मूव्हिंग ऑन. आपलं ब्लॉगिंग पण चालू झालं, परत मी एडिटिंग पण केलं, आता मुलांची बॅच पण घेतो आहे, फरक आम्हाला नाही पडत, इन्स्टिट्यूटलाही नाही पडत. पण मला हे समजतं की कला ही दृष्टिकोन फार ग्रामीण भागात आहे ना दुर्मिळी आहे, कलेला फॉर ग्रांटेड घेतलं जातं, कलेला इतकं फॉर ग्रांटेड घेतलं जातं आहे की लाईक कधी आणि कुणीही काही करून जावा, कलाकाराची व्हॅल्यू नाही आहे. कारण एक प्रोफेशनल कलाकार जर एक टाइम देऊन येतो आहे तुमच्याकडे आणि तुम्ही त्याला असं रिजेक्ट करता आणि त्याचे पेमेंटही तुम्ही देत नाही आहे, प्लस त्याला तुम्ही प्रोजेक्टमधनं साईडला काढताय की जसं की काहीच झालेलं नाही आहे, दुधातनं पडलेल्या माशीसारखं साईडला काढून टाकलं आणि त्याच्यानंतर माझा वेळ वेस्ट केला आणि इव्हन तुम्हाला त्याचं दुःखही व्यक्तही करत नाही आहे, त्याचा तुम्हाला काही चारण्या आठण्याचा फरक पडत नाही आहे. हाऊ रूटलेस पीपल आर इन द वर्ल्ड. कलाकार बनणं एवढं सोपं आहे का आणि कलाकाराची हीच इज्जत आहे का? झालं गेलं, गंगेला मिळालं, लेट्स फॉग यू अँड फॉगेट ऑल द थिंग्स. आणि मलाही तुमच्याबद्दल VP-वाल्यांना सांगतोय, मलाही तुमच्याबद्दल आत्ता रिग्रेट नाही आहे किंवा काही माझ्या मनात तुमच्याबद्दल राग नाही आहे. तुम्हाला जर माझ्याबद्दल राग आला असेल, ह्यात बोललो असेल तर क्षमस्व, पण मला हे व्यक्त करायच्यात फिलिंग्स की तुम्ही वागलात हा चुकीचा आहात, सॉरी माझ्याकडनं मी खूप बोललो असेल तर. बट कलाकाराला एवढं त्रास नका देऊ, कलाकार बनणं खूप मुश्किल आहे. कलाकार ह्यालाच म्हणतात जो कलको आकार देत आहे. इथे म्हणतात ना की विद्या जगाचं कोडं सोडविते, तर कला जगाचं कोडं घडविते. वन्स अगेन आय एम रिअली सॉरी कुणाला जर मी हर्ट केलं असेल तर, आणि मला माझ्या मनात कुणाबद्दल राग नाही आहे. थोडंसं वाईट वाटलं ते मी ह्या कॅमेरासमोर बोललो आणि अपलोड केलेलं आहे, जे केलेलं आहे ते चुकीचंच केलेलं आहे, माझ्याबरोबर घडलेलं होतं, कुठल्या कलाकारांबरोबर घडू नये म्हणून एकच मेसेज देतो. जर कुणी स्कूलमध्ये जर प्रोजेक्ट काम करत असाल तर ॲडव्हान्स घ्या, काम करू न करू कामाचा मोबदला हा घेतलाच पाहिजे. टाइम देत आहे तर ॲडव्हान्स घेतल्याशिवाय, एकही रुपया ॲडव्हान्स घेतल्याशिवाय कामाला स्टार्ट करू नका. अँड ऑन दिस नोट, सी यू गाईज टुमारो इन नेक्स्ट व्लॉग. Till then, be happy, stay safe, keep smiling and always keep watching PC Vlogs. Bye-bye.
वन्स अगेन सगळ्यांना मनापासून सॉरी. कुणालाही माझं दुखवायचं मन नव्हतं, स्पेशली व्ही पी स्कूल, एक्स्ट्रीमली सॉरी. बट वाईट वाटलं ते व्यक्त केलं. थँक्यू अँड सॉरी.